नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजपासून आपण एक नवीन व्हिडिओ सिरीज चालू करतोय ज्याचं नाव आहे द फ्रायडे ट्रेडिंग शो या व्हिडिओ सिरीजमध्ये नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आपण दर शुक्रवारी एक नवीन व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहोत ज्यातून शेअर मार्केट संबंधी ट्रेडिंग संबंधी अधिक माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न असणार आहे अर्थात ज्यावेळेला ही सिरीज चालू करायचा मी विचार केला होता त्यावेळेला ह्या सिरीजला नक्की काय नाव द्यावं हे मला सुचत नव्हतं थोडासा संभ्रम होता त्यामुळे फारसा विचार न करता मी द फ्रायडे ट्रेडिंग शो असं या सिरीजला नाव देण्याचं ठरवलं अर्थात मला माहिती आहे की हे नाव काही तितकंसं आकर्षक नाही आहे तुम्ही ह्या सिरीजसाठी एक चांगलं नाव सुचवू शकता तुम्हाला जर ह्या सिरीजसाठी एक चांगलं नाव सुचत असेल तर नक्की मला ते सुचवा तुमच्यापैकी ज्याचं नाव मला आवडेल ते नाव मी ह्या सिरीजला नक्की देण्याचा प्रयत्न करेन तर आता आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि या सिरीजमधनं आपल्याला नक्की कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतील तर ह्या सिरीजमध्ये आपण काय करणार आहोत साधारण तीन चार पाच भागांची छोट्या छोट्या मालिका एका विषयावर असे व्हिडिओ बनवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे आपण रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ बघतोच त्याबरोबर आपल्याला शेअर मार्केट संबंधी अधिक माहिती व्हावी ह्यासाठी आपण ह्या मालिकेचा उपयोग करणार आहोत आणि आपली पहिली जी मालिका असणार आहे ती मालिका असणार आहे ज्याचं नाव असणार आहे मला ट्रेडर व्हायचं आहे आणि त्याचा पहिला भाग आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आता मला जर ट्रेडर व्हायचं आहे असं नाव दिलंय तर तुम्ही म्हणाल ही मालिका ह्या मालिकेत नक्की काय असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याचा नक्कीच खुलासा होईल तर आपल्यापैकी बऱ्याच जणांची अशी इच्छा असते असं स्वप्न असतं की आपल्याला ट्रेडर व्हायचं आहे मग तुम्ही नोकरी करत असाल व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही विद्यार्थी असाल किंवा तुम्ही रिटायर्ड असाल किंवा तुम्ही हाऊसवाईफ असाल कुणीही असाल प्रत्येकाला असं वाटतं की आपला काही ना काहीतरी एक साईड इन्कम असला पाहिजे आपल्याला काही ना काहीतरी सेकंड इन्कम असला पाहिजे किंवा असं काहीतरी असलं पाहिजे की माझं काम सांभाळून मी ते करेन उद्या भविष्यात मला असं वाटलं की हा ही व्यवस जे काय व्यवसाय आहे तो माझा व्यवस्थित चालतोय तर मी माझ्या कामामध्ये बदल बदलसुवा करू शकेन अनेकांना फुलटाईम ट्रेडर होण्याची पण इच्छा असते तर आपल्याला ट्रेडर जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक असतात काय काय गोष्टी आपल्याला करणं आवश्यक असतं आणि आपले त्या संबंधी जे काही प्रश्न असतात तर त्या प्रश्नांची उत्तरं या सिरीजमधनं आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये जे जे काही कॉमन प्रश्न आहेत आता मागचे दहा वर्ष मी स्वतः ट्रेडिंग करतोय त्यानंतर मागच्या अडीच वर्षामध्ये मा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ उपलब्ध करून देतो आहे निमित्तानं माझी अनेकांशी चर्चा होते अनेक तुम्ही लोक आपले जे सदस्य आहेत ते काय करतात की आपल्याला कमेंटच्या माध्यमातून काही प्रश्न विचारतात आणि ह्यातनं मला असे काही प्रश्न लक्षात आलेत की जे मॅक्झिमम लोकांचे प्रश्न आहेत तर त्यांची उत्तरं आपण या सिरीजमधनं देण्याचा प्रयत्न करणार आहे तर आज आपण हा जो पहिला भाग आहे तो तुमच्या पुढे सादर करतो आहे तर हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक सूचना द्यायची आहे एक विनंती करायची आहे ती अशी आहे की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपचे लिंक दिलेली आहे तुम्ही अजूनही ते ग्रुप जॉईन केले नसतील तर ते ग्रुप अवश्य जॉईन करा त्याचसोबत आपण शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा तिथे उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही त्या वेबसाईटला सतत भेट देत राहा तर ह्या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आजच्या या भागाला सुरुवात करूया आणि समजून घेऊया की ह्या पहिल्या भागामध्ये आपण नक्की काय काय समजून घेणार आहोत तर ह्या आजच्या शोमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा थोडीशी प्रस्तावना करणार आहोत त्यानंतर ट्रेडर कोण बनू शकतो आपल्या मनात शंका असते की म मी ट्रेडर बनू शकतो का आपली काही बलस्थानं असतात काही आपले वीक पॉईंट असतात म्हणजे स्ट्रॉंग पॉईंट असतात वीक पॉईंट असतात मग मी बनू शकतो का तर त्याचं उत्तर आपण इथे देण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला दुसरा महत्त्वाचा प्रश्न असतो की कॅपिटल किती लागेल कॅपिटल किती लागेल हा अनेकांचा प्रश्न असतो तर त्याचं उत्तर देण्याचा आज आपण इथे प्रयत्न करणार आहोत त्यानंतर समजा मला ट्रेडर बनायचं असेल तर त्यासाठी कोणकोणते टप्पे असतात हा पुढचा प्रश्न असतो कसं बनता येईल तर ते समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की कि किती दिवस लागतील मला किती वेळ लागेल म्हणजे मला जर आज मी ठरवलं मला ट्रेडर व्हायचं आहे तर मला किती दिवस लागतील इतरांना किती लागतात मला स्वतःला किती लागले ह्या सगळ्यातून आपल्याला काय होईल ह्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे तर मला अशी खात्री आहे आणि आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ह्यातनं तुम्हाला जर ट्रेडर बनायचं असेल तर त्यातनं प्रेरणा मिळेल योग्य मार्ग मिळेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल जर व्हिडिओ आवडला आधीच लाईक करू नका जर व्हिडिओ आवडला तर अवश्य एक लाईक करा आणि कसा वाटला आणि तुम्हाला ह्यामध्ये काय काय बघायला आवडेल तर ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सांगू शकता तर आपण आता काय करूया प्रस्तावनेला सुरुवात करूया आणि थोडीशी प्रस्तावना आहे छोटीशी प्रस्तावना आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जर आपल्याला ट्रेडर बनायचं आहे तर ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय समजलं पाहिजे तर ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे हा काही सट्टा बाजार नाही हा काही जुगार नाही तर हा एक बिझनेस आहे आणि प्रत्येक बिझनेस करण्याची एक पद्धत असते ही गोष्ट आपल्याला पहिल्या दिवशी पहिल्या फटक्यात माहीत झाली पाहिजे की ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे आणि जसं इतर सगळ्या बिझनेस करण्याची एक पद्धत असते तशीच ट्रेडिंग करण्याची सुद्धा हा बिझनेस करण्याची सुद्धा एक पद्धत असते मात्र आपल्या मनात काय होतं ट्रेडिंगच्या बाबतीमध्ये अनेक गैरसमज असतात आपल्याला असं वाटतं की कमीत कमी वेळात फारसं लक्ष न देता थोड्याफार पैशात जास्त काही प्रयत्न न करता आपल्याला इथे भरपूर पैसा मिळू शकतो तर असे अनेक गैरसमज असतात तर आपल्याला हे बघायचं आहे की असे जे वेगवेगळे गैरसमज असतात म्हणजे जोपर्यंत आपण नवीन सुरुवात करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे शेअर मार्केटमध्ये मा आपण काही ना एक दोन व्हिडिओ बघितलेले असतात मग कुठल्या तरी एखाद्या युट्यूबरनं माहिती टाकलेली असते की बघा आम्ही कसा हा ट्रेड घेतला त्यातनं कसे माझे जे, जे काही कॅपिटल होतं ते दुप्पट झालं तिप्पट झालं मला पाच लाख रुपये प्रॉफिट मिळालं मला एक कोटी रुपये प्रॉफिट मिळालं असे व्हिडिओ बघितल्यानंतर साहजिकच आपल्या मनात काय होतं अशी इच्छा तयार होते की अरे हा फारसा वेळ न देता थोडे पैसे वापरून कमीत कमी प्रयत्न करून जास्तीत जास्त पैसा मिळवून देणारा बिझनेस आहे असे आपण काय करतो गैरसमज निर्माण करतो आणि या बिझनेसमध्ये येतो आणि मग काही ना काहीतरी आपण जे काही ज्या लोकांचे व्हिडिओ बघितलेले असतात त्यांच्या माध्यमातून आपण अकाउंट ओपन करतो आपण ट्रेडिंग करायला सुरुवात करतो मग काय होतं मग आपले वेगळेच गैरसमज व्हायला लागतात कारण जसं आपल्याला आपण बघितलेलं असतं तसं काही प्रत्यक्षात घडत नाही मग आपल्याला असं वाटायला लागतं की नाही मार्केट हा एक सट सट्टा आहे मार्केट हा जुगार आहे मार्केटमध्ये मोठे मोठे ऑपरेटर असतात आणि ते आपल्याला आपण काय करतो ते बघत असतात आणि त्यानुसार आपल्याला आपण ट्रेड घेतला की मग ॲटोमॅटिक मार्केटची दिशा फिरवतात आणि ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत तेजी होत होती लगेच मंदी व्हायला लागते मी एंट्री केल्यानंतर किंवा मी आता मंदी करायला लागलो तर तिथनं युटर्न घेऊन मार्केटमध्ये तेजी व्हायला लागते तर म्हणजे मार्केटमध्ये एंट्री करण्याच्या आधी आपले काही गैरसमज असतात मार्केटमध्ये एंट्री केल्यानंतर काही गैरसमज चुकीच्या अनुभवामुळे निर्माण होतात तर ह्या सगळ्या गैरसमजांना आपण ह्या सिरीजमध्ये दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे गैरसमज दूर केले म्हणजे आपल्याला शेअर मार्केट जमेल का नाही त्याच्यासाठी आपल्याला एक प्रॉपर प्रोसिजर एक प्रॉपर प्रोसेस समजून घ्यावी लागणार आहे आणि तीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी तुम्हाला अशी कुठलीही जॅकपॉट स्ट्रॅटर्जी पन्नास हजार रुपयाचे पाच कोटी कसे बनवायचे अशी कुठली मेथड सांगणार नाही आहे त्यामुळे अशी ज्यांची कुणाची इच्छा असेल किंवा अजूनही तुम्हाला तसं वाटत असेल तसं काही होतं तर कृपया असं जे कोण सांगतात त्यांचेच व्हिडिओ बघा हा व्हिडिओ तुम्ही इथेच बंद करू शकता ह्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं हार्श बोलणार आहे पण ते सत्य बोलणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सत्य नेहमी कडू असतं तर त्याच्यामुळे ज्यांना सिरियसली शेअर मार्केट शिकायचं आहे ज्यांना खरोखरच जी काय प्रोसेस आहे हा बिझनेस आहे हा समजून घ्यायचा आहे तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही काही दिवस अनुभव घेतले असतील तुम्ही लॉसमध्ये असाल आणि तुम्हाला शेअर मार्केटमध्ये खरोखरच एक चांगलं करिअर करायचं आहे एक चांगला पैसा मिळवायचा आहे तर असे जे सिरियस लोकं असतील त्यांनीच ही सिरीज त्यांच्यासाठीच मी बनवतो आहे तर ही गोष्ट आपण पहिल्याच दिवशी पहिल्याच व्हिडिओमधून आणि अगदी प्रस्तावनेतच मी क्लिअर करतो आहे की तुम्ही सिरियस असाल तरच ही हा व्हिडिओ आणि ही सिरीज पुढे बघा तुम्हाला पटकन पैसे पाहिजे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ इथेच स्किप करू शकता तर हे मी मला प्रस्तावनेमध्ये अगदी आठवणीनं सांगायचं आहे आता आपण जर तुम्ही हा इथपर्यंत आलाय म्हणजे तुम्ही सिरियस आहात तर मग सिरियस आहात तर तुमच्या पुढे पहिला प्रश्न येणार की मी ट्रेडर बनवू शकतो का किंवा आपण जनरलाइज करूया त्याला आणि आपण असं म्हणूया की कोण कोण ट्रेडर बनवू शकतो तर त्याचं उत्तर अगदी एका वाक्यात सांगायचं चा, तर अगदी कोणीही ट्रेडर बनू शकतो त्याला ना वयाची अट आहे तुम्ही पुरुष असला पाहिजे का स्त्री असला पाहिजे अशी काही त्याला अट नाही का तुमचं शिक्षण किती झालं असलं पाहिजे तुम्ही बी कॉम झाला असला पाहिजे का तुम्ही एम कॉम झाला असला पाहिजे का की तुम्ही इंजिनियर झाला असल काहीही गरज नाही तुम्ही कोणी असाल तुमचं वय किती असेल तुम्हाला माहीत असेल काही जणांना काही जणांना नव्यानं माहिती होईल की अगदी बारा वर्षाची चौदा वर्षाची मुलंसुद्धा ट्रेडिंग करतात अर्थात त्यांचं काही डीमॅट अकाउंट ओपन होऊ शकत नाही ते त्यांच्या आईवडिलांच्या डीमॅट अकाउंटमध्ये ट्रेडिंग करतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं करतात मग ह्याचा अर्थ असा होतो की अगदी कमी शिकलेले जे लोकं असतात दहावीसुद्धा पास झाले नाही आहेत पण ज्यांना बेसिक मोबाईल ऑपरेट करता येतो असे जी लोकं आहेत अशी लोकंसुद्धा चांगले ट्रेडर बनू शकतात म्हणजे तुम्हाला काही वयाची काही जणांना असं वाटत असतं की अजून मी शिकतोच आहे तर मी ट्रेडिंग करू शकतो का किंवा मला काही जणांना असं वाटतं की माझा काहीतरी नोकरी धंदा आहे मग मी ट्रेडिंग करू शकतो का किंवा काही जणं असतात की आता रिटायर झालं आहे मला रिटायर झालो असलो तरी मी टायर झालो नाही आहे तर त्याच्यामुळे मला काय करायचं आहे काही ना काहीतरी करायचं आहे मला जो फावला वेळ आहे त्यातनं मला काही इन्कम सोर्स बनवायचा आहे तर असे जे लोक असतात तर प्रत्येकजण त्याच्यामध्ये ट्रेडर बनू शकतो मात्र अटी जरी कुठल्याही नसल्या तरी काही आपल्या अंगामध्ये गुण असावे लागतात किंवा शिकण्याची तयारी आपली ते गुण शिकण्याची तयारी आपली असावी लागते तर ते गुण जर आपल्याला आत्मसात करता आले तर आपण चांगले ट्रेडर बनू शकतो ते कोणकोणते गुण आहेत तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला असं आहे की मला पहिल्यापासून नव्यानं शिकण्याची माझी तयारी असली पाहिजे बरेच वेळेला काय होतं की आपण डोक्यात बरेचसे गैरसमज घेऊन शिकायला बसतो म्हणजे तुम्ही पूर्वी काहीतरी प्रयत्न केलेला असतो पूर्वी दुसऱ्या कोणाचं तरी काहीतरी ऐकलेलं असतं आणि ते त्यावरनं तुमची एक भूमिका तयार झालेली असते आणि मग तुम्ही प्रत्येक गोष्ट त्यानुसारच विचार करून बघता म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये असा शब्द आहे पूर्वग्रह दूषित किंवा आपण ज्याला प्रीज्युडिस असं इंग्लिश मध्ये म्हणतो तर अशा भावनेनं जर तुम्ही शिकायला बसलात तर तुम्ही चांगले ट्रेडर बनू शकणार नाही निदान माझ्याकडे तरी ही जी सिरीज आहे ही बघून तुम्हाला चांगलं ट्रेडर बनता येणार नाही तुम्हाला सगळं पहिल्यापासून नव्यानं शिकण्याची तुमची तयारी आहे का असेल तर तुम्ही बनवू शकता आणि एकदा शिकल्यानंतर सुद्धा सातत्यानं शिकण्याची तयारी तुमची ठेवली पाहिजे मी आता जवळजवळ दहा वर्ष ट्रेडिंग करतोय आजही मला नव्यानं काही शिकायला मिळालं तर तितक्याच आनंदानं तितकाच ज... उत्साहानं मी ते शिकून घेण्याचा प्रयत्न करतो मी हे बघत नाही की कालच नव्यानं ट्रेडिंग करायला लागणारा एखादा ते सांगतोय का की ज्याला दहा वर्षाचा पन्नास वर्षाचा अनुभव आहे तो माणूस सांगतोय मी काही बघत नाही मला जर ती नवीन गोष्ट शिकायला मिळतेय तर मी आनंदानं ती शिकण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच जणांची चूक काय होते की ऑप्शन ट्रेडिंग करायला येतात आणि मला म्हणतात सर आम्हाला ते बेसिक नका सांगू मला ते बेसिक ऑप्शन सगळं माहिती आहे तेजी करायची कॉल बाय करायचा मंदी करायची पुट बाय करायचा त्याच्यामध्ये टाईम व्हॅल्यू के असतो त्याच्यामध्ये मला ठराविक शेअरमध्येच ते करता येतं मला ते सगळं माहिती आहे ऑप्शनचं मला सगळं माहिती आहे आणि मला डायरेक्ट तुम्ही स्ट्रॅटर्जी सांगा मी स्ट्रॅटर्जी वापरेन आणि माझं काम चालू होईल मला ते शिकत बसायला समजून घ्यायला वेळ नाही तर अशा चुका कृपया करू नका ऑप्शन हा म्हणजे फक्त कॉल म्हणजे तेजी पुट म्हणजे मंदी टाईम व्हॅल्यू डी के समजला वेगा समजला काही ग्रीक्स दोन चार शब्द कळले पुटकॉल रेशो कळला ओपन इंटरेस्ट कळला म्हणजे ऑप्शन समजला असं होत नाही तर त्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्याचा प्रत्यक्षात कसा वापर करायचा असतो कुठे करायचा असतो कधी करायचा असतो हे सगळं आपल्याला प्रॉपर पद्धतीनं जर शिकता आलं तर तुम्ही ऑप्शनमध्ये सक्सेसफुल ट्रेडर बनू शकता तर जर इथे तुम्हाला शिकायचं असेल तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे ते त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी असते की कुठलीही गोष्ट जर तुम्हाला शिकायची असेल तर तुम्हाला कुणाला तरी गुरु मानणं आवश्यक आहे मलाच गुरु म्हणा किंवा मी गुरु आहे असं माझा अजिबात दावा नाही तुम्ही एखाद्या पुस्तकाला दोन चार पुस्तकांना गुरु मानू शकता किंवा मा तुम्ही दोन चार यूट्यूबरना गुरु मानू शकता पण खूप जास्त गुरु करू नका तीन चारपर्यंत ठीक आहे शक्यतो जर एकच कुणाला तरी गुरु मानता आलं तर ते केव्हाही चांगलं असतं पण आपल्याला असं वाटत असेल की नाही त्याला सगळं ज्ञान असेल असं नाही आपण दोन तीन जणांना फॉलो करूया तर अशा निवडक दोन तीन युट्युबर्स असतील कारण आताच्या जमान्यात तेच गुरु आहेत आपले आणि पुस्तक असतील तर अशाच ह्यांना तुम्ही काय करणं आवश्यक आहे गुरु मानणं आवश्यक आहे आणि त्याच्याकडून शिकून घेण्याच्या भावनेतून सगळं शिकून घ्या मग त्याच्यामध्ये आपल्या मनात प्रश्न होतो की अरे मला गुरु कोणता निवडायचा हे मी कसं ठरवणार मग आपल्या पुढ्यात एक चित्र तयार होतं की रोज जो रोजच्या रोज अशा प्रॉफिटच्या स्क्रीन दाखवतो रोजच्या रोज ते प्रॉफिटचे आपल्याला स्क्रीनशॉट पाठवतो तो चांगला गुरु आहे का रोज तो आपल्याला असे व्हिडिओ दाखवतो आपल्या लाईफस्टाईलचे तो चांगला गुरु आहे का तर ते तुमच्या तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला कशा प्रकारचा गुरु बघायला आवडतो आता मला जर विचाराल तर ह्या सगळ्याला काहीच अर्थ नसतो कारण माझ्याकडे समजा पन्नास लाख रुपये घेऊन मी ट्रेडिंग करत असेल तर मी अगदी सेफ पद्धतीनं रोज पंचवीस हजार तीस हजार पन्नास हजार रुपयाचं प्रॉफिट दाखवू शकतो किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की ते प्रॉफिट दाखवण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत आता मी त्याच्या खोलामध्ये जात नाही पण मला हे पटतच नाही म्हणजे आता समजा ह्याच्यासाठी मी एक साधं उदाहरण सांगतो की समजा मी रस्त्यातनं जातो आहे मी साध्या अगदी साध्या घरात राहतो आहे झोपडीत राहतो आहे समजा आणि मी रोज रस्त्यानं बाहेर पडल्यानंतर मोठमोठे बंगले बघतोय काय फायदा आहे मला ते बंगले बघून फार फार तर मला प्रेरणा मिळेल पण ती प्रेरणा मिळून उपयोग आहे का मला जो स्वतःला बंगला बांधायचा असेल तर मला काय करायला लागेल मला स्वतःला म्हणजे दुसऱ्याचे बंगले बघून दुसऱ्याची गाडी बघून मी कुठलीही गोष्ट शिकू शकत नाही फार फार तर मला प्रेरणा मिळू शकते इथपर्यंत ठीक आहे पण नुसत्या प्रेरणेवर तुम्ही आजपर्यंत ट्रेडर झालाय का याचा तुम्ही एकदा कुठेतरी शांतपणे विचार करा म्हणजे तुम्ही असे जे लोक दाखवतात अशांचे व्हिडिओ फक्त फॉलो करून तुम्हाला सक्सेसफुल ट्रेडर बनता आले का याचा एकदा शांतपणे विचार केलात की तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला गुरु कोणाला मानलं पाहिजे कुणालाही माना मलाच माना मी गुरु अजिबात नाही आहे मी तुमच्यासारखाच एक जण आहे फक्त तुम्हाला मी हे सांगायचा प्रयत्न करतोय कारण मी शिकताना ह्या सगळ्या टप्प्यातून गेलेलो असल्यामुळे हे सांगण्याचा माझा हा प्रयत्न आहे त्यानंतर तुमचा दुसरा महत्त्वाचा गुण असला पाहिजे तो म्हणजे तुम्हाला हा बिझनेस करत असताना त्या बिझनेसची शिस्त पाळण्याची तुमची तयारी असली पाहिजे बऱ्याच जणांना कसं होतं की अचानक इच्छा होती अरे खूप मार्केट आहे किंमत बँक निफ्टी खूप वर गेली आता बाय केलं पाहिजे असं नाही आहे तुम्हाला काय करायचं आहे चालती गाडी कधीही पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही तुम्हाला तुमचा ट्रे आता पुढे जाऊन आपण बघणार आहोत की कसं आपल्याला हे सगळं करायचं आहे तर तुम्ही तुमचा जो सेटअप बनवला असेल त्या सेटअपनुसार तुम्हाला जेव्हा एंट्री येईल त्याच वेळेला पूर्ण विश्वास ठेवून ती एंट्री तुम्हाला घ्यायची आहे तुम्ही चालत्या गाडीमध्ये खूप तेजी झाली आहे म्हणून आता कॉल बाय करायचा खूप मंदी झाली आहे म्हणजे आता पुट बाय करायचं असं करून तुम्ही जर तुम्ही भावनेच्या भरामध्ये जर ट्रेडिंगचे निर्णय घेत असाल कुठलाही सेटअप न वापरता किंवा कुठलीही शिस्त न पाळता तर मग तुम्ही अपयशीच होणार तर ट्रेडिंगची शिस्त पाळता आली पाहिजे याचा अर्थ योग्य वेळ आल्याशिवाय एंट्री घ्यायची नाही तुमचा प्लॅन डोक्यात ठरलेला असला पाहिजे तुमच्या ज्या काय दोन तीन स्ट्रॅटजीज असतील त्या तुम्ही ठरवून ठेवलेल्या असल्या पाहिजेत त्याच्या पलीकडे काही विचार करायचा नाही मग कोणीतरी मला टी व्हीवर सांगतंय कुठेतरी मला टेलिग्राममध्ये मेसेज आला म्हणून तुम्ही ट्रेड करायला जायचं नाही तुम्ही हमखास फसणार आहे तर ही महत्त्वाची गोष्ट आहे आर्थिक शिस्त पाळता आली पाहिजे तुमच्याकडे किती कॅपिटल आहे आता ते सुद्धा आपण या सिरीजमध्ये शिकणार आहोत कॅपिटलचा कशा पद्धतीनं वापर करायचा त्यातल्या किती अमाऊंटचा ट्रेड घ्यायचा किती अमाऊंटमध्येच आपण ट्रेडिंगमध्ये काम करायचं तर आर्थिक शिस्त सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये पाळता येणं आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला सराव करण्यासाठी वेळ देणं आवश्यक असतं आता कुठल्या कुठल्या गोष्टीचा सराव आपण या सिरीजमध्ये शिकणार आहोत तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जमल्या तर यातल्या काही गोष्टी तुमच्याकडे असतील काही गोष्टी शिकाव्या लागतील शिकून प्रॅक्टिस करून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे गुण तुमच्यात जर असतील तर तुम्ही ट्रेडर बनू शकता आता जर तुम्ही ट्रेडर बनू शकता हे कळलं तर पुढचा प्रश्न असा होतो हो की तुम्हाला कॅपिटल किती लागणार पैसे किती लागतील आता ह्याचंही उत्तर एका वाक्यात सांगायचं तर कितीही भांडवल असलं तरी तुम्ही काय करू शकता ट्रेडिंग करू शकता <coughs> सॉरी भांडवलाची बाबतीत आपल्याला असं काही त्याच्यामध्ये हा एकमेव बिझनेस असा आहे की ह्याच्यासाठी आपल्याला काही मिनिमम आणि मॅक्झिमम भांडवल असं काही त्याच्यामध्ये असत नाही पण नेहमी लक्षात ठेवा की हा सुद्धा एक बिझनेस आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये पुरेसं भांडवल पाहिजे तरच तुम्ही या बिझनेसमध्ये टिकू शकता अर्थात त्याच्यावरही आपल्याकडे काही उपाय असतात की तुम्हाला समजा कॅपिटल एक ठराविकच कॅपिटल आहे आता पैशाचं सोंग काय आपण आणू शकत नाही बाकी सगळं आपण करू शकतो तर तुमच्याकडे जे काही कॅपिटल आहे तर तुम्हाला काय करायला लागतं त्या कॅपिटलला अनुसरून तुम्हाला काय करावं लागतं त्याच्यामध्ये त्यानुसार सेगमेंट निवडावा लागतो खूपच कमी कॅपिटल आहे तुम्ही करन्सी सेगमेंटमध्ये ट्रेड करू शकता त्याच्यापेक्षा थोडं जास्त आहे तर तुम्ही इक्विटी सेगमेंट मध्ये काम करू शकता त्याच्यापेक्षा थोडं जास्त आहे तुम्ही ऑप्शन मध्ये काम करू शकता त्याच्यापेक्षा थोडं जास्त आहे तुम्ही मध्ये काम करू शकता हे सगळं किती कॅपिटल पाहिजे हे आपण या मध्ये पुढे शिकणार आहोत मात्र आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची की जे काही आपलं कॅपिटल असेल त्याचे आपल्याला तीन भाग करता आले पाहिजेत आणि हे तीन भाग कसे असतील तर त्यातला एक भाग असा असेल की ज्याच्यामध्ये रोजच्या रोज मी ट्रेड घेणार आहे साधं सोपं उदाहरण सांगतो असंच्या असं उदाहरण घेऊ नका हे फक्त उदाहरणासाठी आहे असं समजा की तीन माझ्याकडे तीस हजार रुपये कॅपिटल आहे तर मी दहा हजार रुपये हा एक भाग काढेन ज्याच्यामध्ये मी रोज ट्रेड करेन म्हणजे ट्रेड करताना मी दहा हजारातच ट्रेड घेईन त्याच्यामध्ये जे काय मला करता येईल एक ट्रेड घेता येईल दोन ट्रेड घेता येईल तेवढेच ट्रेड आणि तेवढीच क्वांटिटीचं मी ट्रेड करेन दुसरी महत्वाची गोष्ट काय असते की माझ्याकडे थोडंसं कॅपिटल असं असलं पाहिजे की इमर्जन्सीमध्ये मला काही ॲडजस्टमेंट करण्याची वेळ आली तर ते कॅपिटल मी वापरेन म्हणजे उरलेले दहा हजार रुपये असतील ते मी अशासाठी ठेवीन जे मी इमर्जन्सीमध्ये मला वापरता येतील त्याच्यामध्ये सुद्धा मी ट्रेड घेऊ शकेन पण इमर्जन्सी म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला वेल डिफाईन करावं लागणार आहे आपल्याला रोजच्या रोज इमर्जन्सी येते मग ती इमर्जन्सी नाही आहे ती आपली चूक आहे इमर्जन्सी ठीक आहे आठवड्यातनं एकदा आली चालेल महिन्यातनं दोन तीनदा आली चालेल अशा पद्धतीनं जर आपण वापरत असू तर मला चालू शकेल पण रोजच्या रोज मला येते प्रत्येक ट्रेडमध्ये मला इमर्जन्सीमध्ये येऊन ऍडजस्टमेंट करावी लागत असेल तर आपलं काहीतरी चुकतं आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे इमर्जन्सीमध्ये जर आपल्याला ऍडजस्टमेंट करायची असेल तर ती इमर्जन्सी ओळखणं आणि त्यावेळेला साठी मी समजा दहा हजार रुपये बाजूला ठेवले असतील थे तर हा झाला माझा दुसरा भाग आता हे कसं करायचं आहे हे सुद्धा कॅपिटलचं ॲलोकेशन कसं करायचं असतं ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत पुढच्या भागांमध्ये आपण या सर्व गोष्टी डिटेलमध्ये समजून घेणार आहोत आणि तिसरा भाग असला पाहिजे की दहा हजार रुपये मी रिझर्व्ह फंड म्हणून बाजूला ठेवले पाहिजेत समजा सगळं करून सुद्धा एखादा बॅड डे असा येतो की त्यामध्ये आपलं असं झालं की त्या वीस हजारामध्ये आम्हालाकडे एवढं कॅपिटल राहिलं नाही की आता मला ट्रेड करता येईल तर अशा वेळेला हा जो रिझर्व फंड आहे त्याच्या सहाय्यानं मी सावकाश काय चुका झाल्या माझ्या काय करायला पाहिजे होतं हे समजून घेऊन पुन्हा ट्रेडिंग करायला मी सुरुवात करू शकतो तर त्याला म्हणतात रिझर्व्ह फंड असं तीन पद्धतीनं हो जर तुम्ही त्याचा भाग करता आले आता तुमच्यापैकी जण दोनच भाग करतील काही जणं चार भाग करतील तुम्ही तुमच्या अनुभवानुसार करा मी माझ्या अनुभवानुसार सांगतो की तीन भाग करणं आवश्यक असतं आता त्याच्यानंतर आपल्याला हे सगळं झालं की मी ट्रेडर बनवू शकतो का कॅपिटल किती असलं पाहिजे ट्रेडर बनण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला आता थोडक्यात थोडक्यात लक्षात द्यायला लागल्यात आता आपण शिकण्याचे टप्पे कोणकोणते असतात हे कसं होऊ शकतो मला ट्रेडर व्हायचं असेल तर मी कसं होऊ शकतो हे मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय तर त्याच्यामध्ये पहिला भाग असतो की मला शेअर मार्केट कुठलाही बिझनेस करायचा असेल तर त्यातल्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट असतात त्या आपल्याला शिकून घ्याव्या लागतात बरोबर तुम्ही माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून त्या शिकू शकता पुस्तकातनं शिकू शकता किंवा तुम्ही इतर कुठल्याही युट्यूबरकडनं या बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या शिकू शकता जो शिकवतोय तुम्हाला म्हणजे तुम्हाला आधी हे ओळखता आलं पाहिजे कारण आपण मगाशी जसं बघितलं की गुरु ओळखता आला पाहिजे आपण चुकीच्या पद्धतीने ओळखायला गेलो तर आपल्याला चूक होणार आपल्याला कोण शिकवतंय आणि कोण त्याच्या बिझनेसचं त्याच्या क्लासेसचं त्याच्या आणि कुठल्या तरी गोष्टीचं प्रमोशन कोण करते आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तर तेवढा सेन्स आपल्याकडे असतो पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण बघण्याच्या नादामध्ये ते, ते विसरून जातो की ह्याच्यामधनं आपल्याला शिकायला आहे का हा आपल्याला फक्त आपले बिझनेस जे काय आहे त्याचं प्रमोशनसाठी व्हिडिओ बनवतोय तर हे समजून घेऊन त्या कन्सेप्ट अशा कुणाकडनंही शिकून घ्या ज्याच्याकडे तुम्हाला चांगलं शिकायला मिळेल दुसरी महत्त्वाची गोष्ट काय असते की उपलब्ध भांडवल जे आहे त्यानुसार आपल्याला सेगमेंट निवडावा लागतो हे सगळं आपण पुढे बघणार आहोत की माझ्याकडे समजा इतकंच कॅपिटल आहे तर मी कुठल्या सेगमेंटमध्ये ट्रेड करणार त्याचं ॲलोकेशन कसं करणार तीन भाग कसे करणार हे सगळे आपण पुढे जाऊन शिकणार आहोत दुसरा टप्पा येतो की कुठल्या सेगमेंटमध्ये ट्रेड करायचं हे आपल्याला आधीच फिक्स असलं पाहिजे आपल्यापैकी बऱ्याच जणांचं फिक्स नसतं आज टी व्हीवर मला सांगितलं की इक्विटीमध्ये अमुक शेअरमध्ये तेजी होणार मी तो शेअर बाय करतो मग मला कुठेतरी सांगतात की नाही आज ऑप्शनमध्ये बँक निफ्टीमध्ये मंदी दिसते तुम्ही तिथे पुट बाय करतो सगळं होतं साडेतीन वाजता मला समजा लॉस झाला तर मग मी शोधतो की अरे आता मला हा झालेला लॉस मला आता नाही नाहीतर करन्सी मार्केटमधनं कारण ती नंतरही चालू असतात मला त्यातनं भरून काढायचं आहे असं जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही ट्रेडर कधीच बनू शकत नाही तर तुमचं सेगमेंट ठरलेला असेल तुमच्या सेगमेंटमध्येच तुम्हाला ठरलेल्या पद्धतीनंच ट्रेड करायला पाहिजे त्यानंतर तिसरा टप्पा असतो तो, तो म्हणजे ॲनालिसिस करायला शिकणं सध्या आपण काय करतोय आपण रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला दैनंदिन विश्लेषणाचे व्हिडिओ उपलब्ध करून देतो है। आहे हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत आपण जवळजवळ एकशे दहा भाग दिलेले आहेत उपलब्ध करून त्याच्यामध्ये तुम्हाला अॅनालिसिस कसं करायचं असतं हे मी सांगितलेलं आहे सांगताना मी निफ्टी आणि बँक निफ्टीचं सांगतो तुम्ही तेच अॅनालिसिस थोडेफार बदल करून टाईम फ्रेमचा बदल करा आणि तुम्ही कशामध्ये वापरू शकता कुठल्याही सेगमेंटमध्ये वापरू शकता तुम्ही ते इक्विटीमध्ये वापरू शकता तुम्ही करन्सीमध्ये वापरू शकता तुम्ही तेच सगळं कमोडिटीमध्ये सुद्धा वापरू शकता थोडंफार टाइम फ्रेम काय करावी लागणार ॲडजस्ट करावी लागणार आणि त्याच्यानुसार तुम्ही ते बदल केलेत तर विश्लेषण ह्याच पद्धतीनं होतं वेगळी पद्धत असत नाही तुम्हाला कोणीतरी खूप मोठं मोठं काहीतरी इंडिकेटर आणि अमुक तमुक वापरून जर दाखवत असेल तर त्याची सुरुवात करताना काहीही गरज असत नाही साध्या सोप्या पद्धतीनं विश्लेषण कसं करायचं असतं ते आपण मागच्या एकशे दहा भागामध्ये समजून घेतलंय मी तुम्हाला मोजकेच त्याच्यामध्ये पॅटर्न दाखवलेले आहेत आणि त्याच्यावर आधारित आता आपण काय करणार आहोत हळूहळू ट्रेड कसा घ्यायचा हे समजून घेणार आहोत विश्लेषण करायला येणं म्हणजे तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर बनला तसं नाही अनेकांना असं वाटतं की सर माझं अॅनालिसिस बरोबर असतं तरी मला रोज लॉस होतो लॉसच होणार आहे कारण तुमचं फक्त अॅनालिसिस बरोबर आहे तुम्ही अजून तिसरीच्या वर्गात आहात कारण तिसराच टप्पा तुमचा पूर्ण झाला आहे आणि तुम्ही दहावीचा गणिताचा पेपर द्यायचा प्रयत्न करत आहे तुम्ही नापास होणार तर तुम्हाला अॅनालिसिस चांगलं करता आलं म्हणजे चांगला ट्रेडर बनता येईलच असं नाही त्यासाठी आपल्याला पुढचे काही टप्पे आहेत ते तुम्हाला करणं आवश्यक आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो ट्रेडिंग प्लॅन ठरवणं म्हणजे आपण ज्याला सोप्या भाषेमध्ये स्ट्रॅटर्जी ठर म्हणतो तर ती स्ट्रॅटर्जी आपल्या आपण ठरवू शकतो त्यानुसार आपल्याला बॅक टेस्टिंग आणि पेपर ट्रेडिंग करावं लागतं हा भाग दहा टक्के लोकच पूर्ण करतात आणि म्हणून मार्केटमध्ये काय होतं नव्वद टक्के लोकं पहिल्या नव्वद दिवसात आपलं नव्वद टक्के कॅपिटल गमवून बसतात असं म्हटलं जातं याचं कारण असं आहे की आपण ह्या सगळे टप्पे पूर्ण करायला जात नाही आपण डायरेक्ट काय करतो काहीतरी स्ट्रॅटजी बघतो पैसे इन्व्हेस्ट करतो आणि ट्रेड घेतो तर त्यामुळे आपल्याला काय आहे आपल्यासारख्या लोकांमुळेच मार्केट चालू आहे आणि अशामुळेच काय होतं जे प्रॉफिट मिळवत आहेत ते आणखीन जास्त श्रीमंत होत चाललेले आहेत तर आपल्याला काय करावं लागणार आहे ट्रेडिंग प्लॅन ठरवायला लागणार आहे आता मी जाणीवपूर्वक काय केलं आहे बघा जे दैनंदिन विश्लेषणाचे व्हिडिओ आहेत त्याच्यात मी एक पाच सातच गोष्टी दाखवलेल्या आहेत सुरुवात करायची असेल तर तेवढ्याच गोष्टी पुरेशा आहेत कुठ कुठल्या गोष्टी दाखवल्या आहेत कोणकोणत्या दाखवल्या आहेत तर मी एम पॅटर्न दाखवला आहे डब्ल्यू पॅटर्न ह्या दोघांवरच जास्त भर दिला आहे कारण दिवसातनं असा आहे पॅटर्न नक्की घडतो कुठे ना कुठेतरी त्यानंतर आपण काय बघितलं आहे डब्ल्यू पॅटर्न झाला एम पॅटर्न झाला त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं आहे की आपल्याला समजा एनगल्फिंग पॅटर्न असेल किंवा इनसाइड बार कॅन्डल पॅटर्न असेल म्हणजे झाले चार प्रकार त्यानंतर मी काय सांगितलं मग मी समजा कॅन्डल सिंगल कॅन्डलस्टिकचे दोन प्रकार सांगितले शूटिंग स्टार सांगितलं हॅमर सांगितलं त्याच्यानंतर मी काय सांगितलं त्याच्यानंतर आपल्याला समजा बघायचं असेल तर ट्विझर टॉप ट्विझर बॉटम म्हणजे असं बघायला गेलं तर पाच सातच प्रकार सांगितलेत तर एवढे पाच सात प्रकार बघून सुद्धा तुम्ही तुमची स्ट्रॅटर्जी ठरवू शकता आता तेच आपण हळूहळू दैनंदिन विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहे तर खूप मोठं काहीतरी तुम्हाला इंडिकेटर लावले पाहिजेत चार चार स्क्रीन घेतल्या पाहिजेत शक्य नसतं आणि जे सुरुवात करत असाल तुम्हाला तुम्ही मोबाईलवर ट्रेड घेणार आहे तुम्हाला खूप दहा पंधरा इंडिकेटर लावून जर मी एखादी स्ट्रॅटर्जी सांगितली तर मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसणारच नाही तुम्हाला कॅन्डल दिसणारच नाही इंडिकेटरच्या लाईन्सच तितक्या येतील की तुम्ही काही बघू नाही शकणार आणि तुम्ही काही तो निर्णय घेऊ शकणार नाही तर त्याच्यामुळे सोप्या सोप्या पॅटर्नच्या सहाय्यानं ट्रेडिंग कसं करायचं आणि एवढं करून सुद्धा तुम्ही खूप चांगलं ट्रेडिंग त्याच्यामध्ये करू शकता तर हे करणं महत्त्वाचं असतं त्यानंतर हे झाल्यानंतर मग तुम्ही प्रत्यक्ष ट्रेडिंग करायला सुरुवात करायची असते आता इथे सुद्धा तुम्ही लगेच सक्सेसफुल बनणार आहे का नाही बनणार आहे तुम्हाला काय करायचं आहे रोजच्या रोज सुरवातीच्या काळात तरी नोंदी घालायच्या आहेत कसल्या नोंदी घालायच्या तुम्ही म्हणणार सर हे काय आणखीन आहे नवीन ह्याची काय गरज आहे तर ह्याची खूप मोठी गरज आहे तर रोज आपण काय बघायचं एका वहीमध्ये किंवा तुम्ही एक्सेलमध्ये कशामध्ये तुम्ही लिहू शकता की आज आपण काय काय गोष्टी बरोबर केल्या आपण ट्रेड घेताना बरोबर काय केलं एंट्री परफेक्ट वेळेत घेतली बरोबर केली आपण स्टॉप लॉस बरोबर लावला बरोबर लावला आपण टार्गेट बरोबर लावलं बरोबर लावलं चुकलं काय चुकलं असं की बँक निफ्टीचा समजा ट्रेड घ्यायचा असेल तर मी फक्त काय केलं फक्त मी पॅटर्न बघितला बँक निफ्टीचे कंपोनंट जे आहेत म्हणजे मला एच डी एफ सी बँक बघायला पाहिजे होती आय सी आय सी आय बँक बघायला पाहिजे होती मला एस बी आय बघायला पाहिजे होतं कोटक महिंद्रा बँक बघायला पाहिजे होती इंडस इंड बँक बघायला पाहिजे होती ते मी बघितल्याच नाहीत मग आजच्या ट्रेडमध्ये आपल्याला लॉस का झाला तर बँक निफ्टीमध्ये मला ब्रेकआउट दिसला तेजी दिसली पण मला लक्षात आलं की एचडीएफसी आणि आय सी आय सी आय ह्या दोन बँका मंदी करतायत त्याच्यामध्ये आपल्याला सेलिंग चालू झालेलं आहे मग पन्नास टक्के जर आपल्याला खाली जात आहे तर बँक निफ्टीचा जो ब्रेकआउट आहे हा टिकणार नाही आहे ह्या ज्या गोष्टी असतात ह्या तुम्ही जर त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला लगेच लक्ष द्यायला लागतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय असते की हे सगळं लिहिल्यामुळे काय होत जाईल तुम्हाला ठळकपणे लक्षात येत जाईल की काय काय आपलं होतंय अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या जगात बरोबर असं काही नसतं आणि चूक असंही काही नसतं हळूहळू तुमच्या लक्षात येत जाईल जसं जसं अनुभव येत जाईल तुम्हाला लक्षात येत जाईल की आपण ज्याला बरोबर म्हणत होतो ते बरोबर नव्हतंच आणि आपण ज्याला चूक म्हणत होतो तेही काही तितकंसं चुकीचं नव्हतं मात्र सुरुवातीच्या काळात हे सगळं मेंटेन केल्यामुळे काय होईल आपल्याला फोकस करता येईल की आपण ज्या गोष्टी बरोबर करतोय त्या आणखीन बरोबर कशा करायच्या आणि ज्या गोष्टी चुका होत आहेत आपल्या त्या टाळायच्या एक झालेली चूक पुन्हा होऊ न देण्याचा प्रयत्न करायचा एवढं जरी तुम्ही करत राहिलात आणि ह्या गोष्टी रिपीट करत राहिलात तर काय होईल एकदा दोनदा तुमचं कॅपिटल शून्य होईल पण तिसऱ्या किंवा चौथ्या वेळेपासून तुम्हाला मार्केटमध्ये तुम्ही यशस्वी व्हायला सुरुवात होणार एवढं सगळं केलं म्हणजे तुम्ही यशस्वी व्हालच असं नाही याची कारणं आपण पुढे बघणार आहोत पण हे केलं पाहिजे तुम्हाला पोहायचं असेल तर पाण्यात उडी मारली पाहिजे पहिल्यांदा तीन चार वेळा पाणी नाका तोंडात जाणार तुम्हाला भीती वाटणार पण हळूहळू पाण्यात पडूनच तुम्ही शिकू शकता दुसरा कोणीतरी पोहतो आहे त्याचे व्हिडिओ बघून त्याचं तुम्हाला सगळं हे बघून तुम्ही पोहायला शिकू शकणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्सनं पाण्यात उतरलं पाहिजे दोन तीन वेळा पाणी नाकातोंडात गेल्यानंतर मग तिसऱ्या चौथ्या वेळेला काय होणार मग तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं पोहायला यायला लागणार तर ह्या गोष्टी आहेत टप्पे कोणकोणते आहेत आता ह्या गोष्टीला वेळ किती लागणार तुम्हाला किती वेळ लागला होता असा मला अनेक जण प्रश्न विचारतात तर मला जवळजवळ साडेतीन ते चार वर्ष लागली आता एवढा वेळ मला का लागला तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्हाला इतका वेळ नक्कीच लागणार नाही आहे बरोबर तुम्हाला नक्कीच ह्याच्यापेक्षा कमी वेळ लागणार आहे मला का वेळ लागला त्याची अनेक कारणं आहेत त्या काळात एवढं इंटरनेट किंवा एवढे यूट्यूब व्हिडिओ असे उपलब्ध नव्हते मला म्हणजे मी फार जुनी गोष्ट सांगत नाही आहे एक दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेला आपल्याला जिओ आलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे काय होतं इंटरनेटचं आपल्याला माहिती आहे डायलॉप कनेक्शन वगैरे सगळ्या गोष्टी होत्या मी आता ते सांगून तुमचा वेळ घेत नाही पण त्यावेळेला असं होतं की पुस्तकं वाचून किंवा जे काय लिमिटेड रिसोर्सेस आहेत तर ते बघून त्यावेळेला वर्कशॉप व्हायची ती सुद्धा फार क्वचित व्हायची शहरांमध्येच व्हायची तर त्याच्यात कुठेतरी जाऊन असं मी थोडं 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 शिकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामुळे मला बरीच वर्ष लागली तुम्हाला नक्कीच इतकं इतके वेळ लागणार नाही तुम्ही जर माझ्याकडून शिकणार असाल तर तुम्ही माझ्या खांद्यावर उभे राहणार आहात त्यामुळे माझ्या अनुभवाची जी शिजोरी आहे ती तुम्हाला नक्कीच पहिल्या दिवसापासून उपलब्ध होणार आहे त्यामुळे तुम्हाला इतका वेळ लागणार नाही आता तुम्हाला किती वेळ लागू शकतो मग तर ते तुमच्यावर अवलंबून आहे माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त एक ते दीड वर्ष इतका वेळ लागतो आपल्याला एक चांगला ट्रेडर व्हायचं असेल तर आणि आपण सगळ्या गोष्टी ज्या मी मगाशी सांगितल्या त्या प्रॉपर पद्धतीनं करत असू तर जर त्यातल्या एक दोन गोष्टी आपण स्किप करत असू तर तुम्हाला लागणारा वेळ वाढू शकतो तुम्हाला कदाचित पाच सहा वर्ष सुद्धा लागतील कारण तुम्ही काही गोष्टी स्किप करत आहे आता मग हा वेळ का लागतो अशी एखादी स्ट्रॅटर्जी नाही का मी सांगत की ती स्ट्रॅटर्जी सांगितल्यानंतर तुम्ही लगेच ती वापराल आणि लगेच तुम्ही यशस्वी व्हाल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ना कुठल्या प्रकारचं अॅनालिसिस ना कुठली स्ट्रॅटर्जी तुम्हाला यशस्वी करत नाही मार्केटमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त मार्केट सायकोलॉजीच्या सहाय्यानंच यशस्वी होत असता आणि ही सायकोलॉजी समजून घ्यायला आणि ती आपल्या मनात उतरवायला आपल्याला जो वेळ लागतो तो हा वेळ असतो ज्याला मी म्हणतोय कमीत कमी सहा महिने लागणार आहेत आणि जास्तीत जास्त दीड वर्ष लागू शकतं तर ती सायकोलॉजी जितक्या लवकरात लवकर आपल्या मनात उतरेल तेवढं आपण फास्ट ती गोष्ट समजून घेऊ शकतो आता ही नक्की सायकोलॉजी काय असते तर ही सायकोलॉजीसुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अर्थात हे सुद्धा पुन्हा तसंच आहे की मी सायकोलॉजीसाठी इम्पॉर्टंट पॉईंट सांगू शकतो पण तुम्ही जोपर्यंत स्वतः सराव करणार नाही आणि पुन्हा नव्यानं त्याच्यामध्ये उतरणार नाही आणि पुन्हा सगळं प्रॉपर पद्धतीनं शिकून जोपर्यंत तुम्ही सुरुवात करणार नाही तोपर्यंत नुसते व्हिडिओ बघून नुसते लोकांचे स्क्रीनशॉट बघून नुसते लोकांचे गाड्या आणि बंगले बघून त्यांची लाईफस्टाईल बघून तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडर होऊ शकत नाही तर त्यासाठी तुम्हालाच हे सगळं करावं लागणार आहे ते कसं करायचं काय करायचं हे मी ह्या सिरीजमध्ये सांगण्याचा माझा प्रयत्न असणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्याच्या पुढच्या वि सिरीजमध्ये पुढच्या ह्या सिरीजमधला पुढचा व्हिडिओ पुढच्या शुक्रवारी येईल त्यामध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल हे तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तसं सांगा या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही हा व्हिडिओ आत्तापर्यंत बघताय म्हणजे तुम्हाला खरोखरच शेअर मार्केटमध्ये एक ट्रेडर बनायचा आहे मग त्यासाठी आपला शेअर मार्केट मराठी या परिवारात जॉईन होण्यासाठी आपला हा चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल मात्र बेल आयकन दाबला नसेल तर बेल सुद्धा दाबा आणि ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे आपले विश्लेषणाचे व्हिडिओ आणि ही शुक्रवारचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद